नमस्कार, मी निशा पवार। तर सध्या शेतीमध्ये अनेक प्रकारचे ग्रोथ रेग्युलेटर्स वापरले जातात, त्यामधलंच एक जिब्रॅलिक ॲसिड आहे। त्याचा योग्य वापर तसेच फायदे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। जिब्रॅलिक ॲसिडमध्ये जिब्रॅलिन नावाचं घटक असतं आणि हे जे पिकांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे संप्रेरक आहे। जिब्रॅलिक ॲसिड हे पिकांची उंची वाढवण्याचे काम करते, तसेच पानाची लांबी व रुंदी वाढवते, त्यामुळे फोटोसिंथेसिस मोठ्या प्रमाणात होते, तसेच झाडाची मुळे व खोडांची वाढ देखील होते। जर ऊस पिकावर जीएची फवारणी केली तर ऊसाची उंची वाढवण्याचे तसेच कांडी लांब करण्याचे देखील काम जीए करते। मी तर 2 ग्रॅम जिब्रॅलिक ॲसिड घेतला आहे। जिब्रॅलिक ॲसिड पाण्यामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे ते आपण अल्कोहोलमध्ये डायल्यूट करणार आहे। जीए जर अल्कोहोलमध्ये मिक्स झालं तर त्यामधलं जे जिब्रॅलिन नावाचा घटक असतो तो वेगळा होतो आणि तो डायरेक्ट वनस्पती घेऊ शकतात। इथं आपण अल्कोहोल जिब्रॅलिक ॲसिडमध्ये टाकले आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। जिब्रॅलिक ॲसिड बरोबर जर तुम्ही वर्मी वॉशची फवारणी केली तर ऊसाच्या वाढीसाठी खूप फायद्याची ठरते। वर्मी वॉशमध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारे ऑक्सिजन व सायटोकायनिन तसेच नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम यासारखे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, त्यामुळे वर्मी वॉश हे टॉनिक म्हणून काम करतं। वर्मी वॉश घरच्या घरी कसं तयार करायचं, त्याची पद्धत आणि सविस्तर माहिती यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। इथं आपण 2 ग्रॅम जिब्रॅलिक ॲसिड घेतलं होतं, ते या 5 लिटर वर्मी वॉशमध्ये आपण टाकणार आहे। हे जे तयार केलेलं टॉनिक आहे ते 9:1 या प्रमाणात, म्हणजेच 9 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर हे तयार केलेलं टॉनिक या प्रमाणात पिकाला फवारणीसाठी वापरा, म्हणजे रिझल्ट चांगले येतील। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज खाली जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करा। थँक्यू।